आपल्यासोबत भाजपा उरणचे महेश बालदी आणि त्याचबरोबर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत सर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पनवेलमध्ये सध्या मालमत्ता कर हा विषय प्रचंड गाजतो आहे दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि या मोर्चामुळे कुठेतरी प्रशांत ठाकूर आणि त्याचबरोबर भाजपवरसुद्धा आरोप केलेले आहेत काय प्रतिक्रिया आहे खरं तर महाविकास आघाडीने हा जो मोर्चा काढला तो मला असं वाटतं की वैमन्यस्य अवस्थेतून त्यांनी काढलेला हा मोर्चा आहे की एकीकडे कुठल्याच निवडणुकांमध्ये यश मिळत नाही दुसऱ्या निवडणुकीमध्ये चुकार कुठलं यश मिळालं बँकेच्या की त्याचा विजय साजरा करायचा आणि त्याच वेळेला एका बँकेच्या माध्यमातून आपण लोकांचे सव्वा पाचशे कोटी रुपये बुडवलेले आहेत त्यांचे फोटो अजूनही आपण फलकावरती लावतो हे सोयीस्करित्या विसरून जायचं असं यांचं सोयीस्कर राजकारण आहे आणि त्यामुळे या टॅक्सच्या बाबतीमध्ये यांनी जी भूमिका उचलली आहे मी सांगू शकतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जे स तिथं सभागृहामध्ये होते यांनी या टॅक्सच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन प्रशासनाला जो टॅक्स तुम्ही लावताय तो अन्य सगळ्या एम एम आर झोनमधल्या महापालिकांपेक्षा कमी असला पाहिजे यासाठी पुढाकार घेतला होता नंबर एक नंबर दोन की यानंतर देखील तो टॅक्स जास्त होत असेल तर तो टॅक्स हा पन्नास टक्क्यानं कमी करावा हा प्रस्ताव प्रशासनानं प्रशासनाकडे भाजपच्या नगरसेवकांनी मांडलेला होता प्रशासनानं ऐकलं नाही ना म्हणाले की आपल्याकडं निधी नाही आहे जी एस टीच्या संदर्भामधला विषय अडकलेला होता दोन हजार एकोणीसच्या नंतरचे सरकार या राज्यामध्ये सत्तेत होते या जी एस टीच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये कोणतीही मदत महापालिकेला करत नव्हते आणि म्हणून महापालिकेची स्थिती नसल्यामुळे आम्हाला ही फार फार तर पस्तीस टक्के कमी करता येईल त्याच्या पलीकडे कमी करता येणार नाही ना ना ही, ही प्रशासनाची भूमिका होती आणि त्यामुळे पस्तीस टक्क्यापर्यंतचा रिलीफ हा सुद्धा भाजपनंच मिळवून दिला दुहेरी टॅक्स जो भरावा लागतो आहे सर्व्हिस टॅक्सेस आणि महापालिकेचा टॅक्स सिडकोच्या वसाहतींना त्याबाबतीतसुद्धा महापालिकेनं ठराव केला कारण बहुमतामध्ये भाजप होतं म्हणून आणि त्यांनी ठराव केला की जर हा सर्व्हिस चार्ज भरावा लागला तर महापालिकेनं भरावा अशा पद्धतीचा ठराव महापालिकेकडून शासनाकडे पाठवला महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं महाविकास आघाडीनं कुठलाही पुढाकार घेतला नाही यांच्यात त्यावेळच्या सरकारनं कुठलाही पुढाकार घेतला नाही अशा वेळेला ज्या ज्या वेळेला यांना संधी होती त्या संधीतून ना टॅक्स कमी करू शकले ना सर्विसच्याचा लोड कमी करू शकले या बाबतीमध्ये कुठलीही सकारात्मक भूमिका जेव्हा यांची सत्ता होती तेव्हा घेतली नाही तेव्हा मोर्चा काढला नाही आता सत्ता गेली आपल्याकडच्या आमदार की गेली मग या पद्धतीची टीका करायची मला वाटतं महाविकास आघाडीची जनता ओळखते नाही बालदी आपल्या आपल्यासोबत आहेत उरणचे आमदार सर कसं पाहत आहे कारण आरोप जो आहे हा भाजपा वर खरं तर वारंवार करण्यात येतो आहे की भाजपा मात्र निवळ बघायचं काम करती आहे कसं बघायचं काम करती आहे म्हणजे पस्तीस टक्के जो कमी केला तोही भाजपने केला आणि आता असं आहे की ते जे ज्यांनी नेतृत्व केलं बाळाराम पाटलाने ते फार फ्रस्ट्रेशन आहे असलेली आमदारकी गेली एवढ्या भीमा भी याच्या थाटात सांगितलं की आम्ही निवडून येणार हरलेले आहेत आणि सर्व हौशे हवशेनवशे गोळा करणे आता काय अडीच वर्षामध्ये एक रुपयासुद्धा पनवेल करता किंवा उरण करता महाविकास आघाडी सरकार म्हणून आणलं नाही आणि या बजेटमध्ये दोन्ही मतदारसंघात मिळून पाच एकशे कोटी रुपये सहज आले त्याच्यामुळे याचं फ्रस्ट्रेशन आहे की पुढच्या वेळेला आपण लोकांना काय सांगणार म्हणून टॅक्स वाचवणार का टॅक्समुळे वाचणार हा त्यांचा त्यांच्या मनातला संभ्रम आहे आणि त्याच्याकरता ते करतात गेल्या वेळेला पनवेलचे आमदार चौऱ्याण्णव हजाराने आले यंदा एक लाख चौऱ्याण्णव हजारांनी येतील या भीतीपोटी आणि आता लढायला लागेल कोणाला तरी लढायला लागेल त्याच्यामुळे उरण पनवेलचे सर्व हौशे नऊशे एकत्र येऊन आपली भाऊस भागून घेतात पाच सातशे हजार लोकं गोळा करतात तेवढीच सगळ्यांची मिळून ताकद राहिलेली आहे ती आजमावतात मजा करतात आणि त्यांना टॅक्स वाचवायचा नाही स्वतःला वाचायचं आहे राजकारणाच्या फलकावर दिसायचं आहे मग त्याच बोर्डवर असलेले ज्यांनी कर्नाळा बँकेत पाचशे चाळीस कोटी रुपये बुडवले त्याच्याबद्दल का नाही चकार शब्द काढत अहो ज्या गोरगरीब कष्टकऱ्यांचे पैसे गेले ग्रामपंचायतींना धुवून नेलं त्या ग्रामपंचायतीने काय करायचं तुम्ही पनवेलला टॅक्स करता राहता ज्या धुतुम ग्रामपंचायत असेल गव्हाण असेल की या आमच्या इथल्या सर्व गावक्यांचे पैसे त्या कर्नाळ्या बँकेत गेले त्यांचे देणार आहेत का हे पैसे यातल्या एकाने तरी सांगावं एकाने तरी त्या कर्नाळ्याकरता कष्ट केले का काही करायचं नाही आणार येणारा निधी आणि येणारी विकास गंगा याच्यामुळे असलेलं पोटशूळ याच्यामुळे ह्या सर्व वैफल्यग्रस्त स्थितीमध्ये काढलेला मोर्चा आहे आणि पनवेलकर त्याच्याकरता योग्य तो रिस्पॉन्स त्यांना या निवडणुकीत देतील तुम्ही इथेच आहात आणि आम्ही इथेच आहोत नाही नक्कीच मी खरं तर प्रशांतजींना शेवटचा प्रश्न विचारतो सर तुम्हीसुद्धा मागणी केलेली आहे की कुठेतरी हा टॅक्स कमी व्हावा नेमकं कशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडीचं सरकार जोपर्यंत सत्तेमध्ये होतं त्यावेळेला या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पनवेलला पनवेल महापालिकेला रुपये त्यांनी मिळू दिला नाही ना महाविकास आघाडीच्या आजच्या नेत्यांनी तो सरकारच्याकडं मागितला अशा स्थितीमध्ये ही महापालिका जर चालवायची असली महाराष्ट्रात ज्या अन्य महापालिका आहेत या महापालिकांमध्ये वेगवेगळ्या महापालिकांची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि त्यामुळे शेवटी महापालिकेत जो सत्तेत पक्ष असेल त्याला हा गाडा सांभाळावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून लोकांची विकासकामंसुद्धा करायची आहेत आणि त्याच वेळेला या विकासकामं करत असताना त्याच्यासाठीचा सा निधीसुद्धा लागतो आहे पहिल्या दिवसापासून महापालिकेनं सिडकोचा भाग असू द्या ग्रामीण भाग असू त्या सगळ्या ठिकाणी कामांना के सुरुवात केलेली आहे सिडको भागातही आता बगीचे मैदानं यांच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे आज आपण पाहतो आहे की ग्रामीण भागामधल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सुरुवात झाली रस्ते गटारं या सगळ्या कामांना सुरुवात झाली आणि आता आपण एकशे सत्तर कोटीची भुयारी गटार योजना ग्रामीण भागासाठी गावांसाठी आणि जवळ एकशे सव्वाशे कोटीची पुरवठा योजना या सगळ्या गावांसाठी आता त्याची टेंडर्स फ्लोट झालेली आहेत जी एस टीचं अनुदान जे या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये न्याय मिळायला पाहिजे होतं त्यापेक्षा उलटं कमी झालं होतं आता या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं मागणी केल्यानंतर त्या बाबतीमध्ये सरकारनं आता त्या बाबतीत न्याय दिलेला आहे आणि त्यामुळे आता महापालिकेचा कोष हा जी एस टीच्या अनुदानाच्यामुळे भरायला मिळणार आहे मागची बाकी जी आहे मागची बाकी दोन हजार सोळा साली महापालिका स्थापन झाली तेव्हापासूनची ही आता महापालिकेला मिळणार आहे अशा स्थितीमध्ये टॅक्स जो पाच वर्षाचा किंवा चार ते पाच वर्षाचा हा महापालिकेला एकदम भरावा लागला आधीच्या आयुक्तांच्या चुकीमुळं तर त्यामुळे तो भरावा लागतो आहे त्याचा भार येतो आहे तर हा काही प्रमाणात तरी कमी करावा अशी मागणी केलेली अर्थात याच्यासाठी काही कायद्यात बदल करावा लागेल तर तो कायद्यात बदल करा अशी विनंती आम्ही सरकारच्याकडे केली आहे आम्हाला अपेक्षा आहे की येत्या आठवडाभरामध्ये याच्या संदर्भातली बैठक झाली तर त्या माध्यमातून काही ना काहीतरी सकारात्मक मार्ग निघू शकेल नक्कीच आपल्यासोबत उरणचे आमदार महेश बालदे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर होते आणि खर तर महाविकास आघाडीनं मालमत्ता करावर जो मोर्चा काढला हा वैफल्यग्रस्त खरं याच्यातून काढण्यात आला होता अशी टीका महेश बालदे यांनी केली आणि मालमत्ता करासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करणार असून त्यावर लवकरच तोडगा निघेल अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी न्यूज नेशन न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाशी बोलताना या ठिकाणी दिले पर्सन कामेश हर्ष बदाने पाटील न्यू स्टेट महाराष्ट्र गोवा मुंबई